अप्पू अप्पू कारण देस तू डोळेपूस आधी डोळेपूस बघ आमची अप्पू रडूबाई नाही आहे शी इज व्हेरी स्ट्रॉंग गर्ल ओके तुकी कडूस ना असं बोलायची काय गरज होती का असं बोलला तो अरे मी आपल्या घरासाठीच केला ना अगं अप्पू शशांक आता रागाच्या भरात बोलून गेला त्याच्या गोष्टी कुठे मनाला लावून घेतेस मला बोलला तो माझ्यामुळे अपसेट आहे तो हो कारण शशांकला हे सगळं त्या डिघेकडनं समजलं म्हणून तो रागावलाय आधीच त्याला आपण विश्वासात घेतलं असतं तर तो एवढा रिएक्ट झालाच असता अरे कुठे काय काय बोलतोस तू त्याला सांगितलं असतं तर तो हो म्हणाला असता का काय तू ज्याने आपल्या फॅमिलीला आपल्या घरातनं बाहेर काढलं त्याच्याशी हे असंच वागलं पाहिजे तो हेच डिझर्व करतो असं मला वाटलं म्हणून मी ते केलं कडूसला कधी कळणार ते तू समजूनच घेतलंय मला हे बघ अप्पू शशांक भाऊजी तुला रागाच्या भरात नको नको ते बोलले असतील पण एक गोष्ट नाकारता येत नाही बाळ तू डीकेच्या तोंडाला शेण फासलं आणि त्याचा बदला म्हणून तो हे सगळं करतो पण का मी केलं ना हे सगळं मलाच द्यायची ना काहीतरी शिक्षा दादा काकाला का टार्गेट केलं त्याने इथं डीके जेव्हा आपल्या घरी आला होता तेव्हा दादा काका इथे नव्हताच इनफॅक्ट हे सगळं झालंय दादा काकाला माहितही नव्हतं तरी दादा काकाला का शिक्षा दिली त्याने कारण त्या डीकेला माहिती आहे दादा आपल्या घराचा पिलर आहे आणि एकदा का या पिलर वर घाव घातला की घर आपोआपच तुटेल म्हणून त्याने हे सगळं केलं तो करतोय पण यामुळे दादाला खूप त्रास सहन करावा लागतो आय नो कुकी तिकडे पोलीस स्टेशन मध्ये गेल्यावर दादा काकाला बघितलं ना त्या त्या गुंडांमध्ये बसलेलं मला खरंच खूप रडू आलं होतं तेव्हा गिल्टी वाटत होत खूप आपल्या घरातले पण सगळे डिस्टर्ब आहेत पोलीस दादा काकाला घेऊन गेल्यापासून कुणीच काहीच खाल्लेलं नाही आपल्या कुटुंबासाठी हा फार मोठा धक्का हो ना आणि अशा परिस्थितीत कोणाच्या घशाखाली अन्न कसं उतरे लागते तेव्हापासून तू सुद्धा उपाशीच आहेस ना अप्पू माझ्या घशाखाली घास उतरणारच नाही आता म्हणजे जेवायची इच्छाच गेली हे बघा आता सिच्युएशन अशी आहे की आपण सगळ्यांनी मिळून एकत्र फाईट केली पाहिजे एवढ्या तेवढ्या कारणावरून कोणावरही रागवायचं नाही ओके अरे नेत्रा तू इथे कशी काय तुम्हा सगळ्यांसाठी जेवण घेऊन आले हो नाही पण आम्हाला गरज नाहीये हे बघा मला माहितीये मी इथे आलेलं तुम्हाला आवडलेलं नाहीये आणि तेही असं जेवण वगैरे घेऊन पण मला खरंच वाटलं की तुमच्यासाठी काहीतरी करावं आणि म्हणून मी इथे आले नेत्रा आम्हाला कुणालाच काही खायची इच्छा नाहीये अहो असं काय करता एवढं सगळं घेऊन आले मी वाया जाईल ते प्लीज तुम्ही खाऊन घ्या नेत्रा तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का नकोय काय झालं मिळाला जामीन दोन दिवस कोर्ट बंद आहे ना माही तर जामीन नाही मिळत आहे अरे देवा मग आता काय करायचं दोन दिवस तरी शक्य नाहीये करू काहीतरी अरे पण असे कसे चालेल खडूस अरे दोन दिवस कोर्टाला सुटके म्हणून आपण असंच बसून राहायचं का आणि दोन दिवस दादा काका तिकडे राहणार आहे हा जेल मध्ये नाही 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 आपण काहीतरी केलं पाहिजे तू विचार कर ना काहीतरी कुकी हा मला जरा महत्त्वाचं बोलायचं आहे तुझ्याशी ये इकडे अरे एक एक मिनिट थांब खडूस थांब जरा काय चाललंय अरे मी विचारतीय ना तुला काहीतरी चल कुकी अरे आई अपूर्व
आणि शशांक मध्ये काहीतरी बिनसलंय हे नक्की, आणि म्हणूनच शशांक नाराज आहे. म्हणजे हिने पुन्हा काहीतरी गडबड केली. ग्रेट, हीच संधी आहे नेत्रा. शशांक आणि घरच्यांच्या मनात स्वतःसाठी जागा निर्माण कर. नेत्रा, अगं राहू दे, मी आवरेन नंतर. अहो, मी आवरलं तर काय झालं, कुठे काय बिघडलं? माझं कर्तव्यच आहे ना ते. ही मुलगी इकडे काय करते? ए, तू काय करतेस इथे? मी ऍक्च्युली शशांक सरांकडे ऑफिसच्या कामासाठी आले होते. ऑफिसचं काम ऑफिसमध्ये, निघ आता, चल. ती जेवण आणलं होत. माझ्याकडे सुना आहे जेवण करायला, निघ तू. आणि तू ग, कोणी सांगितलं होतं तुला नसते उद्योग करायला? नसते उद्योग म्हणजे? ते डीकेच्या तोंडाला जाऊन शेण का थापलास? अत्याजी, मी बरोबरच केलंय जे काही केलंय ते. तू चुकीचं वागला म्हणून त्याला मी शिक्षा दिली, आणि त्याचे परिणाम दिसतात ना तुला. पण अत्याजी, तूच तर सांगितलंयस ना, एखादा माणूस आपल्याशी चुकीचा वागत असेल तर त्याला धडा शिकवण्यासाठी आपल्याला घाणीत हात घालायला लागला तरी आपण घालायचा. म्हणून तर तू मला शेणाचा टास्क दिला होतास, म्हणून तर मी त्याला ही शिक्षा दिली. ऐकलंस ना शशांक, तुझी बायको माझ्यावर खापर फोडते, स्वतः आगाऊपणा करून आले आणि मला दोष देते. नाही अत्ताजी, तसं नाही. मला आता काही ऐकायचं नाहीये. तू जो घोळ घालून ठेवलायस ना, तो निस्तार आता. माझा विनू जेल मध्ये आहे, त्याला सोडून आणायचं काम तुझं आहे. अग हे बघ अत्ताजी, आम्ही सगळेच प्रयत्न करतो. सगळे नाही, तू एकटी. तू त्याची लाडकी सून आहेस ना, मग तू सोडून आण त्याला. कसं ते मला माहित नाही. जोवर माझा विनू सही सलामत घरी येत नाही तोपर्यंत तू माझ्या समोर येऊ नकोस. स्टार प्रवाहाच्या युट्यूब चॅनलवर अग्निहोत्र, स्वप्नांच्या पलीकडले, जीवलगा, विठू माऊली आणि आपल्या आवडीच्या स्टार प्रवाहाच्या अशा अनेक मालिकांचे सगळे एपिसोड्स आलेले आहेत विनामूल्य. येस, बाकीच्या अपडेट्ससाठी खाली दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या स्टार प्रवाहाला.